जो दिखे। कोविड मरीजों का रक्षक बना मुलुंड जंबो कोविड सेंटर। तो अन्याय निवारण एवं निर्मूलन सेवा समिति के लोगों ने किया सेंटर के डीन डॉक्टर प्रदीप आंग्रे और उनके टीम का सम्मान। हजारों की बचाई जान तो बने कोरोना वॉरियर। पिछले एक साल से देश भर में जारी रहा लॉकडाउन, कोरोना काल इतना भयानक रहा कि पूरी दुनिया सहम गई। देश की आर्थिक राजधानी मुंबई के हालात भी काबू से बाहर हो गए। कभी श्रमिक मजदूरों की समस्या तो कभी आम जीवन के रोजगार का प्रश्न। सारे देशवासियों का ख्याल रखने वाली मुंबई खुद ही बदहाल हो गई। सहमी सी जिंदगी, बंद घरों के झरोखों से कोरोना की दहशत देख रही थी। ऐसे में कुछ लोग ऐसे भी थे जिन्होंने इस भयानक आपदा में भी अपने जीवन की परवाह किए बगैर मुस्तैद रहे ड्यूटी पर। दिन रात करते रहे लोगों की हिफाजत। कोरोना के डर से जब हम मरीजों से दूरी बना रहे थे तो इन योद्धाओं ने पग पग पर उनका ख्याल रखा। जी हाँ, हम बात कर रहे हैं मुंबई के एक विशेष कोरोना सेंटर की, जहाँ एक परिवार की तरह होती है मरीजों की देखभाल। दवाइयों के साथ प्यार और दुआएं भी मिलती है यहाँ, जिसका नतीजा ही है कि अब तक 7,000 से भी अधिक मरीज यहाँ से स्वस्थ होकर घर जा चुके हैं। दक्ष डॉक्टर, स्वास्थ्य कर्मी, पैरा मेडिकल स्टाफ, काउंसिलर, सभी के सूत्रधार है डॉक्टर प्रदीप आंग्रे, जो अपने कुशल नेतृत्व क्षमता से संक्रमित मरीजों को स्वास्थ्य लाभ दे रहे हैं। मुलुंड जंबो कोविड सेंटर पर जंबो फैसिलिटी साधारण जुलैला सुरू झाला आहे। यामध्ये आमचे काही डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अकाउंट स्टाफ, हाऊसकीपिंग आणि वॉर्ड बॉय हे सुरुवातीला आणि इंजिनियर सुरुवातीला आले आणि त्या कमी स्टाफमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली त्यावेळेला। आणि आम्ही जास्तीत जास्त वेळ इथं थांबून आम्ही कामं करत होतो की जेणेकरून कुठल्याही रुग्णाची दुविधा होऊ नये, कुठल्याही रुग्णाला त्रास होऊ नये, कुठलाही रुग्ण इथून परत जाऊ नये। त्यावेळी करताना प्रत्येक ॲकॅडमीचे डॉक्टर असू दे, मी स्वतः तो माझी डॉक्टरांची टीम होती, नर्सेस, सुनीता ज्यावेळेला आधी तेव्हा प्रेग्नंट होती तरीसुद्धा त्या अवस्थेमध्ये ती काम करत होती, किंवा हाऊसकीपिंगचे आमचे स्टाफ म्हणा आणि इतर वॉर्ड बॉय म्हणा, इंजिनियर जेव्हा शेलार होता, बरीच लोक ती त्यावेळी काम होती, माझी मुलगी डॉक्टर प्रचेता ती सुद्धा सुरुवातीपासून आहे, हे सगळे लोक त्यावेळी ॲज अ टीम म्हणून आम्ही काम करत होतो आणि प्रत्येकाचं योगदान आहे, त्यामुळे आपण लोकांना चांगली सेवा देऊ शकलो। आता प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकत नाही, परंतु जे इथे त्यावेळेला होते आणि आता सुद्धा आहे, प्रत्येकाचं कामाचं योगदान आहे। आजपर्यंत किती लोकांना तुम्ही? आतापर्यंत जवळजवळ 7,000 वरती आमच्या इकडे दाखल झालेले आहेत, त्याच्यापैकी जवळजवळ 7,500 जणांना आम्ही बरं करून पाठवलेलं आहे। आमच्याकडे आतापर्यंत जवळजवळ 45 फक्त मृत्यू झालेले आहेत, एवढे ह्याच्यात म्हणजे त्याचं प्रमाण कमीच आहे। हा जो क्षेत्र आहे मुलुंड भांडूप आणि या जो ईशान्य मुंबई परिसरात सर्वात मोठा आहे। हा मोठा, आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे हा मुंबईच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे आमच्याकडे ठाणे, ठाण्याकडच्या पलीकडच्या क्षेत्रातून सुद्धा लोक आमच्याकडे उपचारासाठी येतात। सादगी और संतुलित टीम के सहयोग से जहां एक तरफ हजारों रोगियों को स्वस्थ कर घर भेजा गया, तो आज कोविड के लसीकरण में भी नित नए प्रयोग किए जा रहे हैं, जिसके चलते पूरी मुंबई में लोकप्रिय हो चुका है मुलुंड का ये जंबो कोविड सेंटर। इस कोरोना काल में अपनी विशेष शैली से जनसेवा देने वाले इन बहादुरों के सम्मान में महाराष्ट्र राज्य अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिति के संस्थापक श्री राजा भाऊ सेठ के सौजन्य से यहां के दिलेर कर्मचारियों को कोविड वॉरियर सम्मान से सम्मानित किया गया। त्याचप्रमाणे वॉर्ड बॉय हाऊसकीपिंग लोकांना बरोबर
या पॅन्डेमिकमध्ये आपण करतो का हा आपल्याला पगार किती दुसरी गोष्ट आहे. परंतु हे पुण्याचं काम आहे, त्याच्यामध्ये पुणे रोजगारी कमी जास्त डॉक्टर जो तर त्याच्या पदाला सर्वश्रेष्ठ आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्या कामाची दखल घेऊन राजकौशिक आणि त्यांची सगळी टीम आलेली आहे आणि आपण त्यांच्या प्रत्येक सगळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया. मॅनपॉवरची होती, माणसं मिळत नव्हती, पण आता माणसं मिळत आहेत, तसं चाललेलं आहे, निधी सुद्धा मिळत आहे आणि असा सद्यस्थितीत आम्ही चांगल्या प्रकारे काम चालू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बराचसा निधी उपलब्ध आहे आणि त्याचाच आम्ही निधीचा वापर करून सगळ्यांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करतो. बहुत अच्छा है ना, टीम इज वेरी गुड बिकॉज सब लोग का बहुत ज़्यादा योगदान रहा है हर एक चीज़ मैनेज करने के लिए. बिहाइंड द कर्टन में बहुत सारा काम रहता है, हाउस कीपिंग है, वार्ड बॉयज है, सिस्टर्स है, 24 आवर्स नॉन स्टॉप एवरी वन इज वर्किंग. सुधा काम है, अकाउंट ऑफिसर है, टोटल स्टाफ आहे, वेंडर्स आहे, त्या लोकांचं पेमेंट करायचं काम करते आहे. असं जोंडी जम्बो कोविड सेंटर अतिशय उत्कृष्टरित्या पेशंटला सेवा देत आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे, त्यांच्या अभिप्राय चांगले मिळत आहेत आणि ते अशीच की सेवा करत राहो आणि लवकरात लवकर कोरोना कंट्रोलमध्ये येऊ. ऑक्टोबर पासून काम करत आहे, आमची बेसिक जबाबदारी आहे ऑक्सिजनचा माझी कोणी डीओ असली तरी सेंटरची भरपूर अशी कामं होती, आंबेडकरांच्या आंबेडकरांच्या अंदरमध्ये आम्ही सगळी काम करत होतो, त्यांची सगळी जबाबदारी जवळजवळ आमच्याकडे देत होती. पण एवढंच वाटतं आहे की आतापर्यंत आमच्या लेखाधिकारीपासून आमच्या वॉर्डबॉयपर्यंत जेवढ्यांनी पण इथे काम केलं आहे, डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सुरक्षा दल, या लोकांना एवढं ॲप्रिशिएट आहे आणि जेवढं आम्ही पाहिलं आहे त्यांना समोरून काम करताना की असं क्षेत्र आम्हाला पुन्हा भेटणार नाही. कोविडचे जे डिफरंट टीम, मला माहिती आहे की हा विषाणू आहे आणि याच्यावरती कंट्रोल करणं हाच आमचा पुढचा ध्येय असते. कोरोना काल में हमेशा से समस्याएं बढ़ी हैं, लेकिन यहाँ पर हम देखेंगे कि मुलुंड ने पूरी मुंबई में एक विशेष स्थान बनाया है. यहाँ के आंग्रे साहब और इनकी टीम की कर्तव्य दक्षता को देखकर एक बार पूरे इस मुंबई में जो मुलुंड की टीम है, जम्बो कोरोना सेंटर है, इसको सल्यूट करने का दिल कहता है. देखते रहिए डॉक्टर प्रदीप आंग्रे को उनके इस जनहित कार्य में. सुश्री हेगड़े, सुनील आंग्रे, डेप्यूटी नायक सर, गीता मैडम, वागले मैडम, कोविड सेंटर के वार्ड बॉय, पैरा मेडिकल, एचआरटी ऑपरेटर, क्लेरिकल स्टाफ और वहां के पूरी टीम का पूरा सहयोग मिलता है. तो लसीकरण केंद्र के अनुशासन और वरिष्ठ नागरिकों की सुविधाओं को देखकर डॉक्टर प्रदीप आंग्रे और उनकी टीम की कुशल कार्य योजना की जितनी भी तारीफ करे कम है. यकीनन आज कोरोना को भगाने के देशवासियों के दिलों से इस जागतिक महामारी का भय निकालने का जो काम ये टीम कर रही है वो पूरी मुंबई में मिसाल बनी है. इन सभी योद्धाओं के साहस और इनके निस्वार्थ भाव को 24 टाइम न्यूज का सलाम. स्वतंत्र व्यवहार कसा है, लोक सहकार्य करता है.